कानातून पाणी येणे याची कारणे व उपाय याबद्दल माहिती या व्हिडिओत सांगितली आहे. कानातून पाणी येणे ही कानाची एक प्रमुख समस्या आहे. प्रामुख्याने कानातील इन्फेक्शनमुळे कानातून पाणी येत असते. सर्दी, खोकला, टॉन्सिल सूज अशा समस्येमुळेही कानातून पाणी येत असते. तसेच कानात काडी, पेन्सिल वगैरे वस्तू घालण्याच्या सवयीमुळे कानाचा पडदा फाटल्यास कानातून पाणी येत असते. कानातून पाणी येणे यावर घरगुती उपाय. मोहरीच्या तेलात लसणाच्या 2 पाकळ्या टाकून तेल गरम करावे. कानातून पाणी येत असल्यास या कोमट तेलाचे 2 थेंब कानात घालावे. कानातून पाणी येत असल्यास कानात कडुनिंबाच्या तेलाचे 2 थेंब टाकावे. कडुनिंब मध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, यामुळे कानातील इन्फेक्शन कमी होऊन कानातून पाणी येणे थांबते. कानातून पाणी येत असल्यास तुळशीच्या पानांचा रस काढून त्याचे 2 थेंब कानात टाकावे. कानातून पाणी येत असल्यास घ्यायची काळजी. सर्दी, खोकला होणे, टॉन्सिल्स सुजणे, ॲडिनोइड्सच्या तक्रारी टाळण्यासाठी थंडगार पदार्थ खाणे टाळा. थंडगार एसीत बसू नका. अंघोळ करताना पाणी कानात जाणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी छोट्याशा पॉलिथिन पिशवीने कान झाकावा. अंघोळीनंतर कान कोरड्या फडक्याने पुसा. कानात काडी, पेन्सिल यासारख्या वस्तू घालणे टाळा. वारंवार कान खाजवणे टाळा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कानात कोणतेही औषध घालू नका. कानातून पाणी, पुयासारखे स्त्राव येत असल्यास, कान दुखायला सुरुवात झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशा प्रकारे कानातून पाणी येणे याची कारणे व त्यावरील उपाय याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे. अशीच आरोग्यविषयक माहिती डॉक्टरांकडून जाणून घेऊन निरोगी राहण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा.